Yeah. बस कुठून आलात तुम्ही? सर माझं नाव हिंगोली. बर, हिंगोली जिल्ह्यातून का हिंगोली गावातून? हिंगोली शहर. शहरातून? तुम्ही शहर का म्हटलं, मी शहर आणि गावामध्ये नेमका फरक का? सर शहरामध्ये सगळ्या फॅसिलिटी असतात, कारण हा दुर्गम भाग असतो, ते शेतकरी वर्ग जास्त असतो. शहरामध्ये दवाखाना, उद्योगधंदे आणि सर्वाधिक लोक शेतीवर डिपेंड नसतात. ते ग्रामीण भागामध्ये शेतीवर सर्वात जास्त लोक अवलंबून असतात. बर, महानगरपालिका आहे का हिंगोली का नगर परिषद? आता महानगरपालिका होण्यासाठी हिंगोली शहराची लोकसंख्या किती असायला हवी? 10 लाख पास शहरी भाग लोकसंख्या आवश्यक. किती? 10 लाख. 5 लाखाच्या वर नाही चालणार ना? नक्की? हो सर. किती तुम्हाला कट ऑफ काय आहे? 97 कट ऑफ आहे मला, 113 पास आहे. आणि ग्राउंड किती तुमचं? 80 प्लस आहे. तुम्ही पोलीस सेवेत येण्यासाठी नोकरी म्हणून येतात का तुमचा इंटरेस्ट म्हणून येतात? दोन्ही पण. ओके, ठीक आहे. कोणत्या प्रकारची समाजसेवा करतात तुम्ही? सर मला स्पेसिफिक असं कधी वेळ नाही मिळाला, पण जेव्हा मी कधी असं गरीब लोकांना बघते ना, असं एक डोक्यामध्ये इमॅजिन केलं की मी ह्यांच्यासाठी काहीतरी करणार, कारण मी स्वतः आता अजून पायावर उभी नाही आहे माझ्या. त्यामुळे एक डोक्यामध्ये कल्पना आहे की आपण त्यासाठी काहीतरी करूया. एक ती तळमळ आहे, मी अजून काही केलं कोणासाठी नाही, ती तळमळ माझ्यामध्ये आहे की आपण काहीतरी करायचं. वृद्धाश्रम असो किंवा अनाथाश्रम असो, त्यांना काहीतरी. आता वृद्धाश्रम हा कन्सेप्ट तुम्हाला आवडतो का? नाही आवडत सर, कारण त्यांना जे नातवंड सून मुलांसोबत राहण्याची जे आवड असते त्यापासून ते दुरावले जातात. बर, मग आता वृद्धाश्रमामध्ये ज्यांचे मुलं सोफिस्टिकर नोकऱ्याला आहेत, चांगल्या नोकरीला आहेत, त्यांचेच पालक असतात ना? हो, शहरी ही कन्सेप्ट सर इकडे शहरी भागात जास्त आहे, आमच्या इकडे कन्सेप्ट नाही. ग्रामीण भागामध्ये वृद्धाश्रम नाही आहे? मग ग्रामीण संस्कृती ही शहरी संस्कृतीपेक्षा चांगली आहे असं तुम्हाला म्हणायचं? सध्या तरी या बाबतीत चांगली आहे, कारण ती मिळून कोणत्या भूमिकेतून चांगली वाटते तुम्हाला? सर त्यांची संयुक्त कुटुंब पद्धती असते, मिळून मिसळून राहतात, थोडेफार वादविवाद असतात, पण ते आपल्याला मिटवून घेतात, त्यामुळे ते अनेकमेकांना आधार असतो. सर इथे मध्ये विभक्त कुटुंब पद्धती असते, दोन जोडपी आणि त्यांचं एक मूल ही कन्सेप्ट आहे, त्यामुळे ते त्यांना लहान मुलांना आजी आजोबांचं प्रेम किंवा काकू काकांचं प्रेम यापासून ते थोडे विभक्त होतात. आता हिंगोली जिल्हा केव्हा झाला? 1 मे 1999 विभक्त झाला. परभणीतून तो विभक्त. आता हिंगोलीतून कोणता गेला? नाही नाही ना. नाही. किती तालुके? 5. कोण पालक मंदिर हिंगोलीचे? वर्षा मानवी श्री वर्षा पहिले. काय त्यांच्याकडे कोणतं खातं आहे? शालेय शिक्षण. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती आमदार महिला निवडून आले? किती मंत्री महाविकास आघाडीमध्ये महिला आहे? खासदार सांगा महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या महिला. महिलावरच बोलतोय. ठीक आहे, खासदार. हिंगोली जिल्ह्यामध्ये काही विशेष बाबी आहेत का? सर 80% सर तिथं कृषी पदार्थ कमतरता आहे, पण पाऊस पाणी जास्त चांगलं असल्याने तिथलं कृषी प्रधान आहे आणि समृद्ध जिल्हा आहे. किती MM पाऊस पडतो? सर 1000 MM प्लस पाऊस आहे सर तिथे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो. किती किती पडतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडतो. आता महिलांना अँटी टेररिस्ट स्क्वॉड मध्ये समाविष्ट करून घ्यायचं का, चीफ बनवलं पाहिजे का? बनवलं पाहिजे सर, कारण त्यामध्ये त्यांच्यामध्ये जर ते स्किल असेल, त्यांना त्याचं प्रशिक्षण जर दिलं आणि त्याला जर त्या उतरल्या जर त्याचा सक्षम बनल्या तर त्यांना नक्कीच द्यायला पाहिजे. तुमच्या दृष्टीने पोलीस प्रशासन समाजाला न्याय देणार आहे का? कशा पद्धतीने न्याय देते ते मला सांगा. मला हाच प्रश्न खरा विचारायचा होता, कशा पद्धतीने पोलीस समाजाला न्याय देते? सर जे गुन्हे घडतात तर ते गुन्ह्यामध्ये सर जर गुन्हा गरीब आणि श्रीमंतामध्ये जर गुन्हा घडला असेल तर गरीबाला जर न्याय पाहिजे असेल तर तो अगोदर पोलीस स्टेशनची धाव घेणार किंवा भांडणामध्ये पण तो धमकी हाच देणार की मी तुला बघून घेईल किंवा तो पोलीस
पोलिसांच्या बळावर म्हणतो आणि तो पोलिस जाऊन एफ आय आर दाखल करतो की माझ्यावर असा असा अन्याय झालेला आहे. पोलीस हा विचार नाही करत की श्रीमंतांनी यांच्यावर वार केलेला आहे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही. त्या प्रकारे तो गरिबांना या प्रकारे तो न्याय न्याय देऊ शकतो. एफ आय आर कोणत्या सी आर पी सीने रजिस्टर होतो? सेक्शन 154. आता एफ आय आर न करता एन सी असते, एन सी ला काही सेक्शन नाही का? काही नाही. पोलीस डायरी माहिती का तुम्हाला? पोलीस डायरी सर एन सी ला सेक्शन नाही आहे. एक जर समन्वय निमित्त असणारा जर असेल केस तर ते तेवढ्यात नोटून घेतात आणि जर गंभीर गुन्हा असेल तर ते एफ आय आर नोंदवतात. आता महिला दक्षतेचं काम जास्त वाढलेलं दिसतं पोलीस स्टेशनला, याचं कारण काय? सर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेले महिलांच्या विरोधात आणि त्यामुळे महिलांची गरज जास्त आहे, कारण प्रत्येक ठिकाणी पुरुष हा महिलांविषयी जास्त तो जे काम करू शकत नाही तिथे महिलांचीच गरज असते, त्यामुळे महिला दक्षतेचं काम जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे. वंजारी समाजापुढे काही समस्या आहे सध्या, अडचणी आहेत? सर बीड जिल्ह्यामध्ये जे ऊसतोड कामगार आहेत ते सर्वाधिक वंजारी समाजाचे आहेत आणि त्यांचं स्थलांतर होत आहे, कारण त्यांची मुलं अजूनही त्याच वंश परंपरेने त्यातच अडकलेली आहेत, त्यामुळे इतर काही राजकीय नेते आहेत त्यांच्यासाठी काम करत आहेत.